ऐका ऐका, तिथूनच सुरू झालंय ना ते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब होते आणि त्यावेळेस जवळपास सगळ्यांचं नकारात्मक भूमिका होती. देवेंद्रजींच्या काळात ते सुरजागड प्रकल्प सुरू झाला, नंतर का बंद झाला याची माहिती तत्कालीन गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये मी पालकमंत्री होतो दादा, त्यामध्ये जे आपण तिथे सुरजागड प्रकल्प सुरू केल्यानंतर त्याचा काय फायदा होतोय, काय होणार आहे याची माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे आम्ही त्याच्या मागे उभं राहिलो. गृहमंत्री महोदयांनी देखील त्याला मान्यता दिली आणि अगदी नाना देखील त्याला साक्षीदार आहेत. त्यामध्ये नक्षलवादाला घाबरून या ठिकाणी सुरजागड सारखा प्रकल्प आपण जर सुरू करू शकलो नाही तर या राज्याचं अपयश आहे आणि हे राज्य सरकार नक्षलवादाकडे झुकलं अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली त्यावेळेस. आणि त्यावेळेस घेतल्यानंतर आज मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, जवळपास 6,000 लोकांना रोजगार मिळाला आहे आणि डायरेक्ट इनडायरेक्ट लोकांना, आणखी भरपूर लोकांना, हजारो लोकांना त्याचा फायदा मिळतोय. कोनसारीमध्ये तो प्रकल्प स्टील प्लांट उभा केल्यानंतर जवळपास 10,000 लोकांना काम मिळेल. बाबा अत्रावांना सगळं माहित आहे, टाटाचा TCS आहे तो आपल्याला हे करतोय. आणि त्याचबरोबर हे करत असताना जितेंद्र आव्हाडजींनी मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि ज्यावेळेस मला धमकी आल्यानंतर सर्व IB इंटेलिजन्स या सगळ्यांनी मला Z+ सिक्युरिटी द्यावी अशा प्रकारची भूमिका मांडली, ऑन पेपर घेतलं. गृहराज्यमंत्री कुठे शंभूराज देसाई होते, तुम्ही तो मुद्दा काढला, मला बोलायचं नव्हतं, परंतु त्यावेळेस Z+ सुरक्षा देऊ नये अशा प्रकारची भूमिका देखील घेतली गेली. मला त्याच्यात जायचं नाही, पण बाबा अत्राम हे आपले सहकारी आहेत. या ऐका ना ओ भुजबळ साहेब, तुम्हाला माहित आहे ना आता कसं, यामध्ये बाबा अत्राम हे आपले सन्माननीय सदस्य, आपल्या सभागृहाचे सदस्य आहेत. त्यांचा माझा संबंध काय ते त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. मगाशी गृहमंत्री महोदयांनी हे सांगितलेलं आहे, बाबा अत्राम यांच्या जीवाचं, त्यांच्या कुटुंबियांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, त्याला कुठलीही सुरक्षा व्यवस्था कमी पडणार नाही. माननीय अध्यक्ष महोदय, मला एकच मिनिट बोलायचं आहे. दादा एक मिनिट. माननीय आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तत्कालीन नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहामध्ये देखील आणि विधानसभेमध्ये देखील माननीय शिंदे साहेबांना त्यावेळी आलेल्या धमकीच्या संदर्भामध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. परिषदेमध्ये त्यावेळी माननीय सदस्य रवी पाटक साहेबांनी आणि अनेक सन्माननीय सदस्यांनी सांगितले की सरकारनं अधिवेशन संपायच्या आत याच्यावरती काय उपाययोजना केल्या आणि ह्या धमकीच्या मुळाशी कोण आहे हे सभागृहाला अवगत करावं. अध्यक्ष महोदय, त्यावेळी मी 2 बैठका घेतल्या. त्यावेळी मी गृह विभागाचा राज्यमंत्री होतो. मी 2 बैठका घेतल्या. सगळं इनपुट सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं रेकॉर्डवर या ठिकाणी आपण म्हणणं घेतलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नुसतं शिंदे साहेबांनाच नाही तर त्या पत्रामध्ये त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख होता, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा उल्लेख होता, वहिनी साहेबांचा उल्लेख होता. या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्या आणि यांना, शिंदे साहेबांना आणि परिवाराला Z+ सुरक्षा देणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा निर्णय माझ्या विभागामध्ये मी घेतलेल्या बैठकीमध्ये घेतला. पण त्यावेळी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांची त्याला अनुमती घेणं गरजेचं होतं, म्हणून ती नसती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवली. परंतु अधिवेशन संपेपर्यंत त्या नस्तीवरती तत्कालीन मुख्यमंत्र्यांची सही झाली नाही आणि ती नस्ती तशीच प्रलंबित राहिलेली आहे, त्यामुळं कुणी या नस्तीला मान्यता दिली नाही आणि का त्यावेळी शिंदे साहेबांना सुरक्षा मिळू शकली नाही हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये ती नस्ती अद्यापही कदाचित प्रलंबित असेल. अध्यक्ष, मध्ये ही वस्तुस्थिती आहे. चला पुढे घ्या.